तुम्हाला बरोबर सगळं क्लिअर पाहतो. सध्या महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, त्याचबरोबर उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये धुमाकूळ घातलेला आणि जवळजवळ 60-70 हजार जनावरांचा प्राण घेतलेला लंपी चर्मरोग याची लागण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 24 जिल्ह्यांमध्ये झालेली आहे. महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातही त्याची लागण झाली आहे. ही ह्या आजारामध्ये जनावरांच्या अंगावरती गाठी येणे, पायाला सूज येणे, 104-105 डिग्री सेल्सिअसपर्यंत डिग्री फॅरनहाईटपर्यंत ताप येणे, त्याचबरोबर ॲडव्हान्स स्टेजमध्ये निमोनियामध्ये जाऊन जनावरांचा जीव गमावण्यापर्यंत ह्या आजाराची मजल जाते. या आजारामध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचं नुकसान होतं, दुधावर परिणाम होतो, त्याचबरोबर साधारणतः 5-7% जनावरांची मॉर्टॅलिटी किंवा मृत्यू होत असते. आपल्या परिसरात संगमनेर तालुक्यामध्ये सुद्धा ह्या रोगाची लागण अनेक जनावरांना झालेली आहे. संगमनेर तालुक्यामध्ये साधारणतः 300+ ॲक्टिव्ह पेशंट मागच्या 1 महिन्यामध्ये मिळालेले होते. त्यापैकी काही जनावरे उपचारांती बरी झालेली आहेत. उपचारानंतर पूर्वी ज्या ज्या ठिकाणी ह्या केसेस मिळाल्या त्यामध्ये 5 किलोमीटरच्या ईपी सेंटरमध्ये शासनाच्या वतीने गोटपॉक्स नावाच्या लसीचं लसीकरण करण्यात आलेलं आहे. त्याचनंतर मागच्या आठवड्यापासून क्लीन वॅक्सिनेशन म्हणजे ज्या भागात बाधित जनावरे नाहीत तिथेही लसीकरण शासनामार्फत राबवली जात आहे. शेतकऱ्यांना मी आवाहन करू इच्छितो या निमित्ताने की जी बाधित जनावरं आहेत ती रानामध्ये चराईसाठी सोडू नयेत आणि इतर हेल्दी जनावरांपासून त्यांना विलगीकरणात जर ठेवलं तर आपल्याला इतर जनावरांना या आजारापासून वाचवता येईल. डास, गोचिड, गोमाशा यांचा प्रादुर्भाव कमीत कमी होईल अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. संध्याकाळच्या वेळेस गोठ्यामध्ये जर धूर केला कडुलिंबाच्या पाल्याचा तरी सोप्या पद्धतीने आपल्याला डास आणि यांच्यापासून आपल्या जनावरांना वाचवता येईल आणि या आजारापासून संरक्षण करता येईल. ज्या पशुपालकांची जनावरे आजारी पडतात किंवा लक्षात येत आहे तात्काळ नजीकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आपण संपर्क करायचा आहे. आपल्या जनावरांना मोफत उपचार शासनाच्या वतीने करता केले जात